पुण्यातनं जाऊया आता तळ कोकणामध्ये. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ले कुडाळ या मार्गावर तसंच कुडाळ मांडवण मार्गावर मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत. राज्य मार्गावरती इतरही अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे अपघातांची भीती वाढलेली आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं अनेकदा तक्रारी करून सुद्धा त्यांची कोणतीही दखल घेतली नाही. अखेरीस कोकणातल्या तरुणांनी खड्ड्यांभोवती रांगोळी काढत आणि खड्ड्यांमध्ये झाडं लावून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. विशेष म्हणजे तिथून जाणाऱ्या वाहन चालकांनी सुद्धा या आंदोलनात सहभाग घेतला. कुडाळ ते वेंगुर्ला रस्ते दरम्यान हे जे रांगोळी काढली आहे ते एक शुभ कार्य म्हणून आम्ही हाती घेऊन की जेणेकरून हे जे सध्या जे खड्ड्याची परिस्थिती पूर्ण जिल्ह्यामध्ये जेणेकरून ह्या मार्फत आम्ही या हा अभिनव आम्ही जो उपक्रम आम्ही राबवलाय ह्या मार्फत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे डोळे निदान उघडतील ह्या आशेने आम्ही हे सगळे उपक्रम राबवलेले आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये खड्ड्यांची अवस्था एवढी बिकट झाली की कधीही अपघात होऊ शकतो आणि एखाद्या त्याचा प्राण जाऊ शकतो. वेळोवेळी आम्ही प्रशासनाला सांगण्याचा प्रयत्न केला पण कुणीही लोकप्रतिनिधी म्हणा किंवा त्याला जबाबदार अधिकारी म्हणा कुणीही त्याच्यामध्ये लक्ष केलं ना म्हणजे दुर्लक्ष केलं, पूर्णपणे दुर्लक्ष. तर प्रशासनाचे जे डोळे बंद केलेले आहेत ते त्यांनी उघडावे ह्या उद्देशाने आम्ही हा एक प्रयत्न केला आहे की बाबा झाडे लावून तरी बाबा लक्ष देतील का, आणि ह्यातनं लक्ष नाही दिलं असेल तर भविष्यामध्ये आमचं तीव्र आंदोलन आम्ही जिल्ह्यातील शिवप्रमी छेडू.